केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणे. तर केंद्रीय प्रवृत्ती म्हणजे नेमकं काय? तर या ठिकाणी आपण सर्वेक्षणाने मिळवलेल्या सांख्यिक सामग्रीमध्ये सामान्यपणे एक गुणधर्म आढळतो. तर सामग्रीतील एखाद्या संख्येच्या आसपास इतर संख्येची गर्दी झालेली असते. समूहाच्या या गुणधर्मालाच आपण समूहाची केंद्रीय प्रवृत्ती म्हणतात. समूहातील ज्या संख्या आसपास ज्या संख्येच्या आसपास इतर संख्येची गर्दी असते ती संख्या त्या समूहाचं प्रतिनिधित्व करत असते असे मानतात आणि अशा संख्येला केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण म्हणतात. आता हे जे परिमाणे आहेत, परिमाणे सांख्यिकीमध्ये केंद्रीय प्रवृत्तीची पुढील परिमाणे ही वापरली जातात. तर त्याच्यातले पहिली परिमाण आहे मध्य, दुसरं परिमाण आहे मध्य आणि तिसरं आहे बहुलक. पहिला प्रकार मध्य, सामग्रीतील सर्व संख्यांच्या अंकीगणितीय सरासरीला त्या सामग्रीचा मध्य असे म्हणतात आणि त्यासाठी सामग्रीचा मध्य बरोबर सामग्रीतील सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिला सामग्रीतील प्राप्तांकांची एकूण संख्या. परंतु जेव्हा प्राप्तांकांची संख्या ही जास्त असते बेरीज करता येईल पण आकडेमोड क्लिष्ट होते, मग अशा वेळेस आपण 30 अधिक 30 अधिक 30 बरोबर 90 याऐवजी 30 गुणिले 3 बरोबर 90 अशी करणे सोयीचे असते आणि यासाठी आपण पुढील प्रकारची वारंवारता सारणी उपयोगी पडते. अशा पद्धतीने ही वारंवारता सारणी वापरून आपण दिलेल्या सामग्रीचा मध्य काढू शकतो. त्यानंतर दुसरा प्रकार पाहणार आहोत मध्य, सामग्रीतील संख्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्यास मध्यभागी येणाऱ्या संख्येला त्या सामग्रीचा मध्यक असं म्हणतात. तर सामग्रीतील प्राप्तांकांची संख्या सम असेल तर त्यावेळेस मध्यावर येणाऱ्या दोन संख्येची सरासरी हा त्या सामग्रीचा मध्यक असतो. या ठिकाणी एक उदाहरण दाखवलंय, दिलेल्या प्राप्तांक चढत्या क्रमाने मांडलेले आणि त्यांची मांडणी केल्यावर या मांडणीत चौथी संख्या ही मध्यावर येते आणि ती आहे 72. म्हणून दिलेल्या सामग्रीचा मध्यक हा 72 आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे बहुलक, तिसरा प्रकार परिमाणांचा. तर सामग्रीमध्ये सर्वाधिक वेळा येणारा जो प्राप्तांक असतो त्या प्राप्तांकाला त्या सामग्रीचा बहुलक म्हणतात. आता या ठिकाणी 90 55 67 55 75 75 40 35 55 95 या सामग्रीचा बहुलक काढा. तर या सामग्रीमध्ये थोडस आपण या सामग्रीचा चढत्या क्रमाने जर मांडणी केली तर त्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की 55 हा प्राप्तांक हा जास्त वेळा आलेला आहे आणि म्हणून दिल्या सामग्रीचा बहुलक हा 55 आहे.